जागतिक महिला दिन दौंड तालुका ॲडव्होकेट बार असोसिएशनतर्फे उत्साहात साजरा. दिनांक 8 मार्च 2023 रोजी जागतिक महिला दिन दौंड तालुका ॲडव्होकेट बार असोसिएशनतर्फे सेंट्रल हॉल येथे शासकीय महिला पदाधिकाऱ्यांच्या सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार दौंड बार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला. 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. महिला ही कुटुंब समाज व देश हितासाठी महत्त्वाचा घटक असून स्त्री सुशिक्षित व सुरक्षित असेल तरच कुटुंब व समाज प्रगती करेल. पुरुष शिकला तर तो एकटा सुशिक्षित व सुधारतो, तर एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब सुशिक्षित होते. या उक्तीप्रमाणे शासकीय महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महिला न्यायाधीश गोयल व पोलीस अधीक्षक तथा प्राचार्य नानवीस ट्रेनिंग सेंटर दौंडचे श्रीमती कल्पना बारावकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमास राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक 5 समादेशक व पोलीस अधीक्षक IPS श्रीमती वनिता साहू, श्रीमती कल्पना बारावकर पोलीस अधीक्षक तथा प्राचार्य नानवीस ट्रेनिंग सेंटर दौंड न्यायालयातील महिला न्यायाधीश कुलकर्णी मुक्कनवार गोयल व दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुनीता चौरे, तसेच मळदगावच्या विद्यमान सरपंच व नवनिर्वाचित प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती मोहिनी बापूराव भागवत यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी पुरुष व महिला वकील सहकुटुंब उपस्थित होते. प्रतिनिधी संतोष जाधवसह AVB माझा पुणे. मी मोहिनी बापूराव भागवत, नवनिर्वाचित न्यायाधीश. आज जागतिक महिला दिन. या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं एवढीच अपेक्षा व्यक्त करते की आज मी इथपर्यंत पोहोचले त्यांनी दिलेल्या संधीमुळे आणि स्वातंत्र्यामुळे. आज महिलांकडे तेवढी गुणवत्ता नाही असं नाही, त्यांना फक्त न दिलेल्या संधीमुळे आणि स्वातंत्र्यामुळे आज त्या घरात आहेत. जर ते स्वातंत्र्य, ते संधी जर त्यांना मिळाली तर ते नक्कीच वेगवेगळ्या पदावर जाऊन पोहोचतील. आणि मला असं वाटतं त्यांना जर ते त्यांची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी तेवढं संधी आणि स्वातंत्र्य मिळालं तर आपल्या समाजातील महिलाही नक्की पुढे जाऊन पुरुषांच्या बरोबरीनं त्या पदावर जाऊन पोहोचतील. आज 8 मार्च रोजी महिला दिनाचं औचित्य साधून दौंड ॲडव्होकेट बार असोसिएशन यांनी महिलांचा, यशस्वी महिलांचा जो सत्कार केलेला आहे त्याच्यासाठी आम्हा सगळ्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं आणि फारच आपुलकीने त्यांनी हा कार्यक्रम घेतला. त्या कार्यक्रमामध्ये मला फक्त महिलांना एकच संदेश द्यायचा आहे की या ठिकाणी सर्व महिला या साधारणतः वर्किंग या कॅटेगरीतल्या होत्या आणि वर्किंग महिला आणि घरकाम करणाऱ्या महिला, मला असं वाटतं की या दोघांमध्ये काहीच फरक नाही आहे. आणि महिला सबलीकरण करण्यासाठी ज्या बेसिक गोष्टी लागतात त्या सगळ्या बेसिक गोष्टी केवळ आणि केवळ फक्त आपल्या समाजाच्या दृष्टीने आपल्या कुटुंबाची देखभाल करणं आणि कुटुंबाच्या माध्यमातून समाजासाठी आपण काहीतरी करत आहोत आणि समाज घडवत आहोत याचं भान ठेवणं आणि म्हणून आपल्या स्वतःच्या प्रगल्भतेचा वापर करून महिलांनी